तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाकरता SEBC मराठा आरक्षणाला वगळून करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या विरोधात आज रायगडमधील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पेनतील महावितरण कार्यालयावर मोर्चा नेऊन आज आंदोलन केले। यावेळी महावितरण अधिकारी यांना निवेदन देऊन महावितरण भरती प्रक्रियेत SEBC मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेत डावलण्यात आलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रक देऊन त्यांचा समावेश करावा अथवा मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत सदर भरती प्रक्रिया स्थगित करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। आजचं आंदोलन जी महावितरणची भरती चालू केलेली आहे, ऊर्जा मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की ज्यावेळेस महावितरणची भरती चालू होईल, कारण ही प्रक्रिया स्टे मिळायच्या आधीचे आणि ज्यावेळेस पडताळणी वगैरे होईल तर मुख्य ऊर्जामंत्री आम्हाला शब्द दिला होता की मराठा समाजाला याच्यामध्ये समाविष्ट करू। परंतु जो 2 दिवसापूर्वी त्यांनी जो GR काढला किंवा जी भरती चालू केली त्याच्यामध्ये SEBC विद्यार्थ्यांना वगळून काढलेला आहे, तर हा मराठा समाजावरती अन्याय आहे आणि आम्ही इथे त्यासाठी आलेलो आहोत की जर का तुम्ही इतर कॅन्डिडेटचे जर का तुम्ही पडताळणी करत असाल तर मराठा समाजाचे कॅन्डिडेट त्यांची पण तुम्ही पडताळणी करा, कारण ह्या मराठा समाजावरती गेले 60 वर्ष अन्याय होतोय। 2 वर्षापूर्वी आम्हाला आरक्षण मिळाल्याच्या नंतर आमचे काही तरुण बांधव या राज्य सरकारमध्ये जर का समाविष्ट होत असतील, कर्मचारी होत असतील, तर तुम्ही अन्याय करू नका आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सरकारचं लक्ष वेधू इच्छितोय। जर का तुम्ही आमच्या या 1 आणि 2 तारखेला जी पडताळणी आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही आताही कॉल करू शकता आणि तुम्ही पडताळणी त्यांची करू शकता, जर का ती केली नाहीत तर मग मुंबईमध्ये खूप मोठ्या संख्येने म्हणजे 8 तारखेला आम्ही एक वाहनाचा, कारण पुणे येथे जेव्हा राज्यस्तरीय बैठक झाली रविवारी तेव्हा असं ठरवलं की आपण अधिवेशन कालावधी 7-8 ते 9 तारखेपर्यंत अधिवेशन आहे, या अधिवेशनावरती संपूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण लाँग मार्च गाड्यांचा निघणार आहे आणि लाखोच्या संख्येने गाड्या या मुंबईला विधानभवनावरती आम्ही दाखल करणार आहोत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।